मंडळी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉब ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये. आता वाजलेले आहे दुपारचे पावणे चार. या घड्याळामध्ये पावणे चार म्हणजे तसे झालेले आहे साडेतीन आणि वेळ झालेली आहे सायंकाळच्या स्वयंपाकाची. आणि तुम्हालाच वाटेल की इतक्या लवकर स्वयंपाक का, कारण सायंकाळचा जो स्वयंपाक किंवा जेवण आपण म्हणू शकतो ते आम्ही करत असतो नियर अबाउट 6 to 6:30 इन बिटवीन दॅट. सो म्हणून मग थोडा लवकर स्वयंपाकाला लागते, पण आज त्याहीपेक्षा थोडा लवकर स्वयंपाकाला लागलेली आहे मी. एरवी मी 5:30 to 5:30 दरम्यान स्वयंपाक करते, पण आज 1 तास आधी का आलेली आहे कारण आज आहे आमच्याकडे काहीतरी स्पेशल. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल तर आज आहे सारंगचा बर्थडे आणि सारंग ऑफिसमधून येत असतात 4:30 पर्यंत. सो म्हटलं ते येण्याआधी ऍटलिस्ट थोडा तरी स्वयंपाक व्हायला हवा, म्हणून मी लगेच स्वयंपाक रूम मध्ये आली आणि आज त्यांना जे आवडतं ते मी बनवणार आहे. आणि यावर्षी आम्ही हॉटेलमध्ये नाही जाणार आहोत. लास्ट इयर छान फ्रेंड्स सोबत आम्ही हॉटेलमध्ये केलेलो, छान बर्थडे सेलिब्रेट केला, पण यावर्षी आम्ही असं नाही करणार आहोत कारण आता मम्मी पप्पा घरी आहेत आणि बरेच मम्मी पप्पा आल्यानंतर ना बरेच आम्ही बाहेर जेवलेलो आहोत कारण फ्रेंड्सनी जेवायला बोलवलेलं, त्यामुळे बऱ्याचदा आमचं बाहेर जेवण झालं. तर म्हटलं आता सारंग स्पेशली बोलले की माझ्या बर्थडेला आपण घरी जेवूया, हॉटेलमध्ये नको. तर म्हटलं मग आता घरी जेवण्याचं आहे तर मग त्यांच्या आवडीचाच पदार्थ बनवावा. म्हणून नागपूरमध्ये फार फेमस आहे आणि याला लष्कराची दाणे म्हणतात, या आधी सुद्धा मी बोललेली आहे. सो मग मी सकाळीच भिजत घातले, तुम्ही बघू शकता सकाळीच भिजत घातले होते आणि छान हे भिजलेले आहेत. तुमच्याकडे या दाण्याला काय म्हणतात मला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा, कारण प्रत्येक भागामध्ये त्याचं काहीतरी नाव वेगळं असतं. सो लष्कराचे दाणे म्हणून आहे ते, त्यांना आवडतं आणि हे मी आज बनवणार आहे. आणि अगदी सिम्पल स्वयंपाक असणार आहे, त्याचं कारणही असं कारण लष्कराची जेव्हा आपण भाजी बनवतो लष्कराच्या दाण्याची तर त्याला जरा तर्री असते, म्हणजे थोडं तेल त्या भाजीला थोडं जास्त लागत असतं. भाजी ही जी असणार आहे थोडी तर्रीची असणार आहे, एक्स्ट्रा तेल असणार आहे, त्यामुळे अवतीभोवती जे काही छोटे छोटे पदार्थ आहेत ते फार कमी तेलाचे असेल असाच प्रयत्न मी करेल. तर याही आधी मला तुमच्याशी अगदी छोटीशी स्वीट मेमरी शेअर करायची आहे. केक कटिंगची स्पेशली जे आम्ही रात्रीच केलेले आणि इंडियन टायमिंगनुसार केलेले, म्हणजे इथले 9:30 आणि तिथले 12 अशा हिशोबाने आम्ही मग केक कटिंग केली. खरं तर मला केक कटिंग आत्ता करायची होती, पण सारंग बोलले की आपण रात्रीच जर केक कट केला तर दिवसभर मुलं छान केक खाऊ शकतील, ते छान एन्जॉय करू शकतील, म्हणून रात्रीच आम्ही केक कट केला. तर एक त्याची छोटीशी झलक मी तुमच्याशी शेअर करते. तर आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत, इंडियन टायमिंगनुसार 12 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही बाहेर होतो. तर आम्ही येतानाच आता केक घेऊन आलेलो आहोत बघा, आणि हा आमचा अतिशय फेवरेट असा केक आहे. आणि इराणिया इतक्या आतुरतेने वाट बघतात की कधी बाबा केक कट करणार आणि त्यांना मिळणार. आणि इराकडे बघा जरा, हो ना. आणि ॲक्च्युली त्यांना दिवसभर छान केक खाता यावा म्हणून आम्ही रात्री कट करण्याचा निर्णय घेतला आहे, अदरवाईज हा केक आम्ही उद्या कट करणार होतो, पण त्याच्यामुळे आम्ही सारंगला उद्या सकाळीच आपण औक्षेपण करू, आता फक्त केक कट करूया कारण मुलांना छान खाता यावं म्हणून. तर चला आता आपण केक कट करू सारंग. तेही सांग ना हा केक कुठला आहे. हा केक तर आपला सदादींचा ना सी, हा माझा फेवरेट केक आहे. सदादीन पेस्ट्री म्हणून एक इथला एक फेमस ब्रँड आहे. येस, तिथला केक आहे हा. आणि हा अपर्णाचा फेवरेट नाहीये. नाही नाही मला फार आवडतो हा. आणि आम्ही ना असं ओकेजन असं बघत असतो कधी खायला मिळेल म्हणून. आणि हे बघा किती सुंदर याचं ना, दिसायला पण मस्तच आहे. आणि आय थिंक लगेच कट करायला पाहिजे कारण इराणीची नजर फक्त ते बघा ते बघा. आणि दिवसभर त्यांनी मस्ती केली, त्यांनी कपड्यांवर सुद्धा लिहून ठेवलंय. ओके चला लेट स्टार्ट. लेट स्टार्ट. हा श्रियन पकड, हे पकड, हॅपी बर्थडे प्रमोट नाही करत, हे कट करूया. ओके असं धरा तुम्ही याला, आपण कट करू. तीन तीन बाळ आणि आता बाबांचा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सारंग, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि हे बघा दोघी कशा वाट बघतायत. तुला काय हवंय? यात क्रीम नसत श्रियान. तर जस्ट तुम्ही आता बघितला की रात्री छान असं सिम्पल सं केक कटिंग झालेलं आणि ते अनप्लॅन्ड होतं कारण मला आता 5:30 ला सारंगी ऑफिसमध्ये येतात, त्यानंतर केक कट करायचा होता, पण वेळेवर असं ठरलं की नको आपण रात्रीच केक कट करायला हवा, त्यामुळे आम्ही रात्री बाहेर गेलो आणि मग केक सुद्धा घेऊन आलो. पण आता मी करणार आहे लष्करा दाण्याची भाजी, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यासाठी मला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि साईड बाय साईड मी हे दाणे जे आहे हे मीठ घालून जरा वाफवून घेणार आहे.
किंवा उकळी काढून घेऊ शकतो आपण, कारण हे छान शिजायला हवेत. जसे राजमा आपण शिजवून घेतो तसाच याला पण शिजवायचं आहे छानपैकी, असं कुक झालं पाहिजे. आपण यावर जसं हे बोट ठेवलं ना तर हे अगदी खूप माइल्ड आपण असं प्रेस केलं त्याला तरी ते असं तुटायला हवं, इतकं छान ही शिजायला पाहिजे. तर मी त्यासाठी आता याला साईड बाय साईड बॉईल करायला ठेवते आणि माझा मसाला सुद्धा रेडी करून घेते. आणि तर जस्ट कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आपला संपूर्ण मसाला जो आहे आपल्याला कढईमध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे. पण सर्वप्रथम आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे कांदे, आणि कांदे जेव्हा गोल्डन ब्राऊन होणार त्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत, म्हणजे बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकायचे आहेत. अदरवाईज हे सगळे जळतील, कारण कांदा ब्राऊन व्हायला थोडा हलकासा वेळ लागतो कारण त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे. सो सर्वप्रथम आपण कांदा टाकून घेऊया, त्यानंतर बाकीचे जे काही आहे मसाले ते टाकूया. आणि जेव्हा पूर्ण मसाला रेडी होईल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करते, अदरवाईज हा व्हिडिओ फार मोठा होईल. तर आपला मसाला सुद्धा रेडी झालेला आहे आणि लष्कराचे दाणे आहे ते छान बॉईल करून झालेले आहे. इकडे वरण भाताचा कुकर झालेला आहे आणि सारण बोलले की लष्कराचे दाणे आहे त्यामुळे कढी करू नको, ताक कर. सो मग आता मी ताक बनवणार, पण त्याआधी मग मी भाजी फोडणी घालते. इकडे मसाला छान असा रेडी आहे, तुम्ही बघू शकता वाटण मस्त आपला रेडी झालेला आहे. तर लगेच मी फोडणी देणार भाजीला आणि भाजीमध्ये मी असं काहीतरी काहीच स्पेशल टाकणार नाही, फक्त आता या मसाल्यासोबत मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार. त्यानंतर नॉर्मल आपले मसाले म्हणजे हळद, त्यानंतर मीठ, तिखट. आणि तिखट मी यावेळेस दोन प्रकारचे वापरते, एक एव्हरेस्टचं तिखा लाल आणि कश्मीरी तिखा लाल, म्हणजे एव्हरेस्टच कश्मीरी लाल, ज्याच्यामुळे छान असा रेड कलर येतो आणि बऱ्यापैकी तेल ज्याच्यामुळे तर्री येणार. सो असं सिम्पल मग मी यामध्ये मसाला ऍड करत असते आणि सगळ्यात शेवटी थोडा हलकासा असा काळा मसाला, त्याने तो एक छान असा फ्लेवर येत असतो त्याला म्हणून. तर आता मी भाजी बनवून घेते. आत्ता वाजलेले आहेत 5:10 झालेले आहेत, घड्याळ कॅप्चर नाही होता यामध्ये. तर 5:10 झालेले आहेत, सारंग आलेले आहेत ऑफिसमधनं, मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. त्यांना जरा केक दिला रात्रीचा, त्याच्यामुळे रात्री जो मी कट केला होता तो केक त्यांना खायला दिला, त्याच्यामुळे छान असं त्यांच्यासोबत बोलता बोलता बराच वेळ गेला. म्हटलं चला आता आपल्याला जेवायला सुद्धा जास्त अवधी नाही, कारण 6:30 सकाळ स्वयंपाक होऊन जेवण करून आम्हाला थोडं काहीतरी परचेस करायचं, त्यासाठी आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे. तर मग फटाफट मी भाजी फोडणी देते आणि त्यानंतर ताक सुद्धा बनवून घेते. तर इकडे भाजी मस्तपैकी झालेली आहे आणि जसं तुम्ही बघितलं की छान मस्तपैकी फोडणी देऊन झालेली आहे. इकडे आहे वरण भात, ताक सुद्धा बनवून झालेला आहे. कढीला अल्टरनेटिव्ह म्हणून ताक बनवलेला आहे, सारंग बोलले की तू ताक बनव, त्यामुळे स्वीट ऑलरेडी रेडी आहे. कढीच्या ऐवजी आपण जर आता ताक बनवतोय म्हटल्यावर मग आता भजी जे आहे ते कॅन्सल केलेले आहे, फक्त आता पापड तळणार, ते पण जरा ऑप्शनलच आहे, बघूया तळायची की नाही. मी मायक्रोवेव्हमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, भाजीमध्ये घालायला छान बॉईल असं वॉटर घालणार मी. त्यामध्ये लागणार असं अगदी अंगभर, म्हणजे प्लेटमध्ये भाजी सर्व केल्यावर अगदी अंगभर एवढंच त्याला रस्सा असावा एवढंच पाणी मी घालणार आहे. आणि सपाट्या तेवढ्या बाकी आहे तर सारंग बोलले की त्यांना अगदी वेळेवर खायच्या आहेत, म्हणजे जेवणाच्या ताटावरच जेव्हा ते बसणार तेव्हा त्यांना ती गरम चपाती हवी आहे, तर मग ते अगदी वेळेवर बनवणार. आणि आता मी औषवण्याची तयारी करून घेते, कारण हिराणिया झोपलेल्या आहेत, शिराणा आहे जागा, तो सुद्धा फार त्रास देतो आणि आता गर्मी व्हायला सुरू झालेली आहे. तर चला आता मी लगेच औषधाचा ताट सुद्धा रेडी करून घेते. आणि सारणसाठी मी मस्तपैकी असं शर्ट घेतलेला आहे, त्यांच्याच आवडीने घेतलेलं, कारण बऱ्याचदा मेजरमेंटचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे. तर पाणी सुद्धा गरम करून झालेलं आहे. सो मग मी त्यांच्यासाठी शर्ट घेतलं, मी त्यांना बोलणार की तुम्ही रेडी हो, तयार व्हा, आणि तोपर्यंत मग मी माझं औषधाचा ताट रेडी करते. तर इथे आपली भाजी रेडी आहे आणि हे बघा फायनल लुक, आणि मस्तपैकी तर्री आलेली आहे आणि अजून याला 5 मिनिट आपण बॉईल करून घेऊ. तर भाजीचा फायनल लुक असा आलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. आणि आता आम्ही चपात्या बनवायला घेतो. आता सारंगचं औक्षण करायचं आहे आणि सारंगनी घातलेले शर्ट मी गिफ्ट केलेलं आहे. सारंगला आवडले ना ते शर्ट? खूप जास्त. हा ना. सो आता मम्मी करते औक्षण. मला चेक्सचं शर्ट खूप आवडतं. खूप आवडतं. श्रियान तू पण नीट बघ नानीकडे. आणि माझ्या नियाला जरा बरं नाही आहे, इराला पण.
आणि त्या जस्ट झोपून उठल्यात आणि त्यांनी आज वेगवेगळा फर्स्ट टाइम असं झालं की त्यांनी वेगळा ड्रेस घातलेला आहे. तुला पिंक ड्रेस नाही ना आवडला मनी? नाही बोलायचं आहे. ओके ये इरा बाबांचं औक्षमन कर. ये बाळा शोना ये. जस्ट झोपेतून उठलं बघ त्याचा चेहरा कसा पडलाय. अ काय बेटा हे काय हे काय आहे काय आहे हे सांग. हे माया स्वीट आहे ना. येस इराला पण भरव. इराला भरव इराला मम्मा. अच्छा थँक्यू. मला वाटीत. तुला वाटीत थांब रे. बाबांना पहिले औक्षण कर पटकन करा ना. अच्छा ठीक आहे मी करते. श्रीन पहिले औक्षण करून घे तुझं पण. बघ बघ कसं करते आई बघ. इरा तिन्ही बाळांना ओळख. माझ्या चारही बाळांना ओळखते मी. आणि का त्रास देतो ना श्रिया. श्रिया तुला काय खायचं श्रिया का? सारंगला देणं मुलांनाच देईल का? सारंग इतकं गोड खात नाही. श्रिया सो आता आमचं बर्थडे बॉय इकडे रेडी आहे जेवण करायला. सो सारंगच्या आवडीचं बनवलेलं आहे बघूया त्यांना आवडतं का. खूप मस्त झालंय चल जेवण तरी का काही पण नाही का. सगळ्यांना असं वाटत असेल हा की मी न खाताच म्हणतो किंवा दरवेळेस छानच म्हणतो. हा नाही पण माझी बायको छान बनवते. थँक्यू. मीठ थोडं कमी टाकलंय मी यावेळेस भाजीत पण बघूया. बरोबर आहे. ओके इकडे बघा इरा. इराचं सुरू आहे ते खाण. काय आवडलंय तुला स्वीट ते पाहिजे तुला. ओके देते तुला फिनिश. हापच आहेत ते. हाप ऑलरेडी फिनिश केलाय बघ. काय देऊ ताट ना. हा ते आणि हा बघा श्रिया. तर सारंगचा छान बर्थडे सेलिब्रेट झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर सारंगला कसं वाटलं सारंग सगळं जेवण? खूप छान मजा आली मस्त. मला तुला तर माहितीये मला तसे घरचं जेवण फार आवडतं. बरोबर. आणि यावेळेस सारंगचा बर्थडे अगदी साध्या पद्धतीने केला आम्ही. कुठलंच असं खूप असं ग्रँड सेलिब्रेशन सारखं केलं नाही. त्याला कारणही असं होतं की आमच्या घरी एक मंडळी आहे त्यांची तब्येत पाहिजे तशी ठीक नाही. सो एक उत्साह येत नव्हता. पण सारंगचा बर्थडे होता त्यानिमित्ताने मग छान असं म्हटलं चला आता काहीतरी बनवावं आपण छान. अदरवाईज आमचं सगळ्यांचं माइंड थोडं त्या डायरेक्शननीच आहे. त्या सदस्यांची तब्येत बरी नाही आहे. मी आता इतकं एक्सप्लेन नाही करू शकत. पण तेच बऱ्याच जणांना वाटेल की अगदी किती सिम्पल पद्धतीने तुम्ही हा बर्थडे सेलिब्रेट केला. तर त्याला कारणही तेच होतं. पण मला कुठला स्पेशल डे आहे तो मिस करायचा नसतो. आणि स्पेशली बर्थडे सारंगला छान माहिती आहे की मला बर्थडे ॲनिव्हर्सरी असे खूप आवडीचे दिवस असतात हे माझे. सो म्हणून मग मी त्या पद्धतीने त्याला स्पेशल बनवण्याचा अजून प्रयत्न केला. आणि सारंगला ही भाजी आवडली. जेव्हा सारंगनी तीन चार दा घेतली ना तुम्ही ती भाजी तर म्हटलं रे वा म्हणजे सारंगला आवडली ॲक्च्युली भाजी. तर आता हे बघा रात्रीचे सायंकाळचे किती एक मिनिट नाव इट इज 8 o'clock. आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर अशा पद्धतीने आजचा अगदी सिम्पल पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केला. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण आम्हाला समोर बरेच कामं आहेत आता म्हणून. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तोपर्यंत बाय बाय.